निवड केलेली आहे. याकरता सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांना संशोधन व विविध उपक्रमांमध्ये प्रोत्साहन व चालना देण्याकरता या सगळ्या महाविद्यालयांकडनं प्रस्ताव मागवण्यात आलेले होते. त्याला अनुसरून महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाण, महाविद्यालयाच्या मागील 5 वर्षांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल, त्यांनी केलेले संशोधन, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम, अशा अनेक विविध पैलूंवर महाविद्यालयांची गुणवत्ता प्रमाणित करण्यात आली आणि महसूल विभाग व विद्याशिखा निहाय महाविद्यालयांची सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अशा 9 सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांना आपण आदरणीय राज्यमंत्री मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी सर्व महाविद्यालयांची नाव पुकारतो. पहिल्यांदा मुंबई महसूल नाशिक महसूल विभागातून श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम श्रीमती केवी अवर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज केवी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी अँड रिसर्च सेंटर चांदवड नाशिक श्री देवीलालजी संजीती चेअरमन श्री अजित कुमार जी सुराणा चेअरमन प्रोफेसर डॉक्टर अजय दहाड प्रिन्सिपल नाशिक महसूल विभागातून डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगर. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील, याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर अभिजित दिवटे संचालक वैद्यकीय, प्राध्यापक डॉक्टर सुनील मस्के अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय. नाशिक महसूल विभागातून श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम श्रीमती के बी अवर्ड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पीजी इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी अँड रिसर्च सेंटर चांदवड नाशिक श्री देवीलालजी संचेती चेअरमन श्री अजित कुमारजी सुराणा चेअरमन प्रोफेसर डॉक्टर अजय दहाड प्रिन्सिपल